झाले सारे झाले इथे गोळा, कम धामू नको या चटावर डोळा। गडबड घोटाळा करतो तो शाळा, गावातल्या दोस्तीचा स्वॅगच निराळा। करत्यात खोड्यानं घालत्यात कार्या, अंगावर आल्यावर मारत्यात उड्या। काळीच सशाच भिडत्यात वाघाला, सांगत्यात शाबाशी खाऊन टोला। लगत नाही यांच्या कुणी नादी, अतून फटके वरून खादी। अशी ही अशी ही यांची अजब दोस्ती, अशी गौरंग मस्ती, अशी गौरंग मस्ती, अशी गौरंग मस्ती। ओ घंटन कुमार तुम्हीच का? हा आहे ना, तुम्ही मला ओळखता वय? ओ मग तुम्हाला कोण नाही ओळखत बर। अहो घंटन शेठ, आम्हीच काय अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर फिदा आलाय। खरंच वय? हो मग आम्ही तुमचे ते व्हिडिओ बघतो ना धमाल प्रोडक्शन वर। हा ना बघत जा बर का, आणि नुसते बघू नका, लाईक आणि शेअर बी करा, आणि कमेंट चांगले चांगले करीत जा। बरं घंटन शेठ, मला एक विचारायचं बरं का, काय तुम्ही कायम हाच का बरं शर्ट घालता? हा शर्ट घातला ना की मक्कर घेऊ देतात आमच्या याला। बर एपिसोड बी चांगला चालतो म्हणून एकच शर्ट घालतो। आणि आणि ते तुमच्या हातात ते कायम असतं ते फरसाण खात असतात तुम्ही कायम? हा मग ते राजमान्य फरसाण आहे ना। हा राजमान्य फरसाण मला आवडतं, मी सकाळ दुपार संध्याकाळ तेच खातो। आज आहे ना मी जरा गेम केली। काय? आमच्या बाई साहेबांनी ना डेपुटीला बासुंदी आणायला सांगितली होती। ती बासुंदीचे जे डब्बा होता का मीच घातला संपून, आणि आलो इकडे निघून। बर मग पुढं काय झालो? आता आहे ना नवरा बायकोचे मक्कर भांडणं चालू असते, मी आलो निघून। ते म्हणतात ना नवरा बायकोच्या भांडण्यात छान आहे माणसाने पडू नये। खरे खरे खरे। बरं ते आपल्या ते फरसांच्या मालकाला भेटायचंय, मीटिंग करायची होती आपल्याला। सरपंच होय? सरपंच आहेत मालक। तेच तेच राहून जाईत गाडी, मी दाखवतो तुम्हाला। चला आपण जाऊ सरपंच। चालतंय चालतंय चला। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेव। ओ बाळू पावणी, काय म्हणतात? काय नाही चाललो होतं जरा अभंग म्हणत। अभंग? हा ते तुकाराम गातले। हा तुकाराम गातले। हा मी लय ऐकले खरंच। अहो तुकाराम गातच अशी आहे, काय सांगू तुम्हाला, आपल्या महाराष्ट्र परंपरेतील एक संत, थोर संत हा तुकाराम महाराज। अहो यांनी जगाला एवढा उपदेश केला, आणि त्या उपदेशावरच आज आपण चालतो। तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून जीवनाचा खरा अर्थ सांगितलाय। बळ भाऊ मला पण संत तुकाराम महाराजांची गाथा वाचायची, देता का आणून? कुठं भेटन ती? अहो सुजाता वहिनी तुम्ही ना याच्या भानगडीतच पडू नका। मला ना आमच्या सरपंचानी माझ्या मोबाईलमध्ये कुक्कू FM हे ॲप डाऊनलोड करून दिलंय, आणि त्याच्यावर ऐकले मी। तुम्ही एक काम करा, तुमच्या मोबाईलमध्ये ना ते कुक्कू FM डाऊनलोड करून घ्या आणि त्याच्यावर ऐका। कुक्कू FM? हा काय असतं ते? कुक्कू FM हे भारतातील अग्रेसर नॉन फिक्शन ऑडिओ प्लॅटफॉर्म आहे। यामध्ये अनेक भाषेतील असंख्य पुस्तकं उपलब्ध आहेत। मराठी भाषेतील 2000 पेक्षा जास्त पुस्तकांची ऑडिओ लायब्ररी उपलब्ध आहे, आणि तीही नॉन फिक्शन कंटेंटमध्ये। प्ले स्टोअरवरून हे ॲप असंख्य लोकांनी डाऊनलोड केले आणि ते वापरतात सुद्धा। प्ले स्टोअरवर याला 4.5 रेटिंग पण आहे। केवढं हे ॲप? हा ॲप डाऊनलोड केला ना, त्यानंतर तुम्ही धमाल 50 हा कुपन कोड वापरा, म्हणजे तुम्हाला 99 रुपयाचं सबस्क्रिप्शन पहिल्या महिन्यासाठी 49 रुपयाचं मिळेल, म्हणजे 50% डिस्काउंट। मी पण नक्कीच हे ॲप डाऊनलोड करते आणि तुकाराम महाराजांची गाथा ऐकते। अजून काय काय ऐकलंय तुम्ही? तुकाराम गाथा ऐकली, आता आणखीन बघतो काय आहे का, काय होतं वेळ बिल सगळं वाचतं त्यांनी। हा बघ यो बाजू सरपंचाचं गडी आहे बरं का, बाई दिसली की लगेच गुळ पाळीतो, बाई दिसली की गुळ पाळीतो। बाळू काय बाई दिसली नुसतं गुळ पाळीतो का? म्हणले खतरनाक आहे बरं का एकदम। अरे गंठन त्या बाईला काही कमी ऐकणं ते विचारित होतो। सगळं आहे तिला, काही कमी बिमी नाही। येत ना साहेब आहेत, यांचा सरपंचाकडे काही ते काम आहे, फरसाणविषयक काहीतरी सल्ला मसलत करायची। असं का? हा यांना हातल धरून सरपंचाकडे घेऊन जाय। चला काय मग सुजाता बाई? कोण होते ते? साहेब होते। कुठले?
अरे एवढं नाही विचारलं बरं का ते सरपंच कुठं राहते फरसांचं काहीतरी आहे त्यांचं इन्कम टॅक्स वाले तर नाही आले सरपंचाचे इन्कम टॅक्स असल भो काही नाही सांगते ये ना बाळू का म्हणतो हे तुमच्याकडे कोणी इन्कम टॅक्सचे माणसं आले तर इन्कम टॅक्सचे बसन साहेब आपण इन्कम टॅक्स भरलाय मी आता कुठं इन्कम टॅक्स म्हटले मला अहो तसं नाही इम्पोर्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट अरे काय बाळू इम्पोर्ट एक्सपोर्ट वाले तू इन्कम टॅक्स वाले म्हणले घाबरलो मी म्हणलं काय घरावर धाडपड ती काय इन्कम टॅक्स वाल्याची माहिती म्हणले मी आपलं बोललो तुम्हाला बोला ना साहेब काय म्हणताय ऍक्च्युली मी इम्पोर्ट एक्सपोर्ट कंपनीकडून आलोय तुमचं राजमान्य फरसांची खूप नाव ऐकलं मी तर असं आमच्या कंपनीचा विचार चालू होता की तुमच्यासोबत टायअप करावा आणि तुमचं जे आता महाराष्ट्रात जे चालू आहे इथे भरपूर माल तुम्ही देता सुद्धा तर तेच आपण परदेशात देऊ त्याने काय होईल तुम्हालाही दोन पैसे जास्त भेटतील त्यात माझाही फायदा होईल अच्छा म्हणजे आमचं राजमान्य फरसान तुम्ही बाहेरच्या देशात पाठवायचं म्हणता बाहेरच्या देशात पाठवायचं कुठल्या कुठल्या देशात काम चालतं तुमचं जवळपास आत्ता सध्या चालू आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड अमेरिका आणि बँकॉक अरे हो आणि मग कसं म्हणजे कसं असं तुमचं इथून आम्ही आमच्याकडून एका भावात ठरवून घेणार का तुम्ही हो काय असेल ते आपण भाव आता ठरवून घेऊ आणि तिकडे तुम्ही तुमच्या पद्धतीने विकणार तुमच्या मार्जिनवर हो आम्ही आमच्या हिशोबाने साधारणतः मला किलो मागे किती मार्जिन राहू शकतो किलो मागे साधारण आता सध्या तुम्ही काय किलो विकता इथे म्हणजे आता कसं आहे साधारणतः किलो मागे 50 रुपये तरी राहायला पाहिजे आम्हाला तुमच्या मार्फत राहतील ना 50 रुपये तर नाही तर आपण काय करतोय माहितीये का 50 पेक्षा जास्त पण राहू शकतात पण तुमची क्वांटिटी पाहिजे अच्छा हो किती किलो माल लागेल तुम्हाला एका वेळेस साधारण 1,500 टन लागेल आपल्याला रोज बापरे अहो एवढी आमची कॅपॅसिटी नाही ना राव आमचे कसं आहे आता नवीन कंपनी आहे ना आणि इथंच आमचा माल पुरत नाही आहे त्याच्यामुळं बाहेर देण्यासाठी आम्ही विचार करत नाही सध्या पण साधारणतः जरी द्यायचं म्हटलं आम्ही आमची कॅपॅसिटी वाढून तर पैशांचं कसं असतं पैशांचं कसं असतं पा तुम्ही आधी माल द्यावा लागेल तुम्हाला माल ज्यावेळेस तिथं पोहोचेल त्यावेळेस ते आपल्या कंपनीकडे पैसे ट्रान्सफर करतील आणि कंपनी तुम्हाला देईल अच्छा म्हणजे तुम्ही साईटवर माल घेणार आमच्याकडून साईटवर माल आणि तिकडे माल विकल्यानंतर आम्हाला पैसे देणार माल तिथे जसा पोहोच होईल तसं तुमच्या अकाउंटला पेमेंट येऊन जाईल बरं का आता खरं सांगू का साहेब ऍक्च्युली गंमत काय झाली आमचं फरसान आहे ना इथं महाराष्ट्रातच पुरत नाही आमचं आहे ना मागणीपेक्षा पुरवठा कमी अलग लक्षात इथंच आमचं आहे ना वेटिंगला पडत चाललंय त्याच्यामुळे आम्ही आता सध्या तरी तुमची डील ऍक्सेप्ट नाही करू शकत पण भविष्यामध्ये ना तुमच्या या सुवर्ण संधीचा आम्ही नक्की विचार करू पहा इथल्या पेक्षा जास्त मार्जिन भेटतंय तिकडे बरोबर आहे साहेब मार्जिन सगळं चांगलं देताय तुम्ही पण गंमत काय होतीये की इथं आम्हाला माल पुरत नाही इथं लोक आमच्याकडे पैसे घेऊन तयार आहेत पण आम्ही त्यांना माल देऊ शकत नाही आणि तुम्हाला साईटवर देणं उधार पाधार आमच्या जरा बुद्धीला पटत नाही त्यात आम्ही माणसं नवीन येतं आम्हाला काय धंद्यातली माहित नाही एक्सपोर्ट इम्पोर्टची त्याच्यामुळे आपण भविष्यामध्ये तुम्ही नाराज नका भविष्यामध्ये आम्ही नक्की तुमच्यासोबत डील करू नाही तरी पण एकदा नाही साहेब एवढ्या वेळेस थोडस माफ करा आम्हाला तुम्ही खूप इतके लांबून आले आमच्या गावामध्ये पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही तुमची नाही मदत करू शकलो पण भविष्यामध्ये नक्की आम्ही विचार करू तुमच्या सुवर्ण संधीचा असो पहा तुम्ही विचार करा पण तुमच्याशी भेटून बोलून बरं वाटलं आणि आमचा राजमान्य फरसान हे परदेशात सुद्धा विकू शकतं हे ऐकून आमच्याही मनाला बरं वाटलं आहे ना क्वालिटी आहे त्याच्यामुळे आज तुमच्यापर्यंत आलोय नाही बरोबर आहे साहेब पण नेक्स्ट टाइम नक्की विचार करणार बाळू साहेबांना चहा पाणी कर आणि गाडीपर्यंत नेऊन सोड चालतं नमस्कार धन्यवाद साहेब थँक्यू हॅलो वहिनी तुम्हाला गरमत नाही का गरमत ना हॅलो ह्या दिवसात आहे ना मस्त पैकी असं महाबळेश्वर लय इकडे तिकडे असं लांब थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जावं असं वाटत नाही तुम्हाला वहिनी मस्त वाटत अरे तिला मस्त वाटत असं फिरायला जावं म्हणून पण तिचा नवरा कुठे इथं तो आहे मुंबईला का आम्हाला इकडे एकटी जाणार सांग बरं फिरायला ते पण आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला काय नाही प्रॉब्लेम तुम्हाला काय प्रॉब्लेम द्यायचं घेऊन कोणाला बघा आता म्हणजे मी जाऊ का मला तर काय मी का एका पायावर तयार आहे ना मग आपण तिकडे जाऊ ना एक गाडी करू मग मी तुमची काय ड्रायव्हर गाडी चालवायची का मी मग मग मजा करू मस्त श्यामराव जाऊ नये काय बाळू कोण साहेब काय नाही ते आमच्या सरपंचाकडे आलते ते काहीतरी ते फरसानाचं काही एम्पोर्ट एक्सपोर्ट काहीतरी म्हणत होते ते बिझनेस अरे त्या सरपंचांना कुठे बिझनेस करता येतं का नीट अरे काय झालं शिकवू दे काय नेमकं ते काय तरी म्हणत होते मी तुमचा फरसाने का बाहेर देशात नेऊन इकितो बर पण ते आमचे सरपंच ऐकाना त्यांना कळणार सरपंच म्हणले नको नको मला नाही द्यायचं म्हणले तुम्हाला मी तेच म्हणतो ना त्यांना तशातले की बिझनेस अरे इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे महत्वाचा विषय त्यांना नाही तर काय मी काय म्हणतो ऐका आपण आहे ना त्या सरपंचांकडून माल घेऊया का खटी
आणि आपण या माणसाला डील करून यो एक्सपर्ट करू आपण प्रॉफिटच प्रॉफिट आहे आपल्याला होऊन जाईल सायबल घेऊन सायबल घेऊन लवकर लवकर सर 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 वेट 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 सर सर जस्ट वन मिनिट सर लेट मी इनटू माय सेल्फ कमलेश मॅन आय एम फ्रॉम सोनेवाडी यु नो सोनेवाडी दिस इज अ व्हेरी पॉप्युलर गाव अँड व्हेरी व्हेरी बिग बिग पहलवान नो यू कान शी सुपर फुडिंग अँड कान सुजिंग ऑल दॅट टाईप ऑफ पहलवान अँड हाऊ वन काम अरे राजा मराठी येते ना तुला हा अरे मराठीला भारी बोल तुम्ही मराठीत बोल की मग तू मराठी येते काय मग आला भारी सर माझं काम आहे तुमच्याकडे आम्हाला तुमच्या सोबत जरा मिटिंगचं जरा बोलायचं डिस्कस करायचं मोठे विषय करू ना करू चालन चालेल दोन मिनिट इकडे कम कम या सर प्लीज या बस बस सर ये नमस्कार नमस्कार काय विषय आपलं नेमकं काय नाही हो ते आपले राजमान्य फरसांचे ओनर किरण बेरड हा 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 त्यांना भेटायला आलो होतो बरं बरं काय झालं मग बोलणं पण ते काय नाहीच म्हणतायत तुम्हाला खोटं नाही सांगत $1 म्हणजे 82 रुपये बाहेर देशात बापरे म्हणजे तिकडचा डॉलर आणि आपल्या 2 रुपये एवढा फरक आहे मग कमल्या निस्ता पैसा पण ते नाही म्हणले ते नाही म्हटले जा आपलं काय त्यांचा फायदा होतोय आपला बिझनेस तर चालू आहे साहेब आपले ऑफिस कुठे आहे आपलं ऑफिस मेन ब्रांच मुंबईमध्ये पुण्यामध्ये आणि सातारा सांगलीमध्ये काम चालू आहे सध्या भारी विषय मग यायला मी काय म्हणतो साहेब मग आता ते तर तुमची डील आता नाही म्हणते सर पण ते इंटरेस्ट दाखवून साहेब मग आता आपण तुम्हाला माल पाहिजे नच आहे आम्ही समजा तुम्हाला ते माल घेऊन तुम्हाला दिला अडचण काय अडचण काहीच नाही तुमचं काम होईल मग आम्हाला डॉलर मध्ये पैशांचं समजा आपण झालं काय असेल ते कमिशन द्या तुम्ही एक्सपोर्ट करून टाका पुढे आहे की नाही काही अडचण नाही खर्च येईल बरं साधारण एकंदरीत खर्च असा जास्त येतो पण आता तुम्ही करतायत म्हणून तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 1.5 लाख रुपये लागतील 1.5 लाख रुपये बरं 1.5 लाख रुपयाच आम्ही करतो व्यवस्था आणि तुम्हाला माल प्रोव्हाइड करतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय असेल तर सर आम्हाला द्या आम्ही डिस्कस झालं की आमचं मग तुम्हाला कळवतो चालेल ना कार्ड आहे माझं एक काम करा तुम्ही माल पाठवून द्या बरं 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 मी पुढे पाठवून देतो चालतं ना कामल्या आपण काय करू माल घेऊ आणि यांच्या ऑफिसला पाठवून देऊ जसा ऑस्ट्रेलियामध्ये माल पोहोच होईल लगेच तुमच्या अकाउंटला पेमेंट येऊन जाईल होय ते पण डॉलर सर धन्यवाद सर तुम्ही म्हणजे खरंच आम्ही करतो तुम्हाला कॉन्टॅक्ट लवकरच आमचं फायनल झालं डिस्कस झालं सर चालेल ठीक आहे विचार करा सगळे आणि नक्की करा पैसे कमवायचे असतील तर नाही नाही 100% झाली ऑफर दिलेली होती चला सर आपण फाटर तुम्हाला काही चहा वगैरे ठीक आहे चहा घेऊ चला सर पाहा तेवढे मी काय म्हणतो ऐक म्हणतो त्यांना वाटे लावून आलं त्यांना नाही पाहिजे बाळू तू येतो का आमच्यात अयो मी ते सरपंचाचं सालगडी आपल्याला नको ते मी आपला तिकडच बरं आहे तुम्ही तुमचं बघा काय करायचं आता 1.5 लाख रुपयाचं व्यवस्था करावं लागेल 1.5 लाख रुपये हे नाही म्हणतोय राव आपल्या का बरं बरं भाऊ काल त्याला गडीच राहायचं सरपंच जाऊ दे तुम्हीच बघा मला नको भाऊ मी उठल्या पाडल्या शेतात येईन मला काय तुमच्या तुमचं बघा मला जाऊ दे बरं जाऊ दे हमले मी काय म्हणतो ऐक ना 1.5 लाख रुपये आपण तिकडे मिळून ना 50,000 रुपये करू काय मी माझी गाय विकते बघ गाडी एकदम कंडिशन मध्ये 3 महिने झालेलं गाडीला घेऊन डॉक्युमेंट्स वगैरे पेपर एकदम क्लिअर आहे गाडी काय चोरी बिरीची नाही ना अरे भाई चोरी बिरीचा विषय नाही शोरूम गाडी घेतलेली असता आक्षा भेटूल खोट नाही सांगत मला आहे ना पैशाची गरज आहे पण गाडी एकदम खाटाखट आहे भाई बरं कितीपर्यंत सोडायची तुला गाडी आता गाडी तशी मी 1,05,000 घेतलेली तुला खोट नाही सांगत कमीत कमी अपेक्षा आहे 70,000 रुपये तरी आले पाहिजे 70,000 हा बाबा गाडी तशी ओके आहे बरं का कागदपत्र वगैरे याचे सगळं क्लिअर आहे मी तुला ते सांगतो 70 मग तुम्ही कितीपर्यंत म्हणशील तुझी का किती देशील 50 पर्यंत बघ भू अरे भाई 50 50,000 पर्यंत बघ आपल्याकडे एक गाडी बघ पहिलेच गाडी आपली गाडी कशी घरच्यांना वापरायला होईल 50 पण मग एक थोडंफार वाढून बघ ना काहीतरी ना 50 आपलं फायनल आहे गाडी ओके मला आवडली गाडी पेमेंट वन टाइम करतो आपण पेमेंटचा विषय नाही कागदपत्र ओके सगळे एकदम क्लिअर आहे भाई वन टाइम पेमेंट आहे गाडी घेऊन जाईल आता सगळं डॉक्युमेंट चालेल चालेल ठीक आहे अरे काय बोलते कंपनी कमाले बहुत मनी अरे गमले बरं झालं सांभाळ तुम्ही भेटले अरे तू पाई पाई गाडी कुठे गाडी विकली ना आता आपल्याला पैसे पाहिजे होते इन्व्हेस्टमेंट महत्वाची हे विकून टाकली मग तुम्ही काय केलं मी अरे मी अंगठ्या मोडल्या का हा अरे बरं झालं चला तर सुजित विचारून काय विषय हातीने काय केलं काय पाहावं लागेल तयारी आपल्याला सुजित वहिनी
हो वहिनी यावर काय रे आमची झालेली पैशाची व्यवस्था तुमचं काय झाले का माझी पण झाली मी गाय आणि कोंबड्या विकल्या होय बरं झालं द्या पैसे आणते आणते चला यांनी अंगठे विकले मी माझी गाडी विकली बिझनेस आहे बरं उद्या प्रॉफिट आलं तर आपण घेऊ सगळ्या काय चैनी काय फोर व्हीलर काय विशेष नाही चल येऊ चला सरपंच इथेच भेटले आपल्याला हे की नाही सरपंच काय रे आम्हाला ना माल पाहिजे ना राजबांधे पार्सलचा अरे एक दोन पॅकेट पाहिजे ना तुला जा ना फॅक्टरीहून घेऊन एवढं काय त्याच्यात हो सरपंच एक दोन पॅकेट ना घ्यायचे मोठ्या बल्क क्वांटिटी मध्ये घ्यायचा माल आम्हाला बल्क क्वांटिटी काय बाजारात नेऊन विकतो काय अरे बाजारात तुमच्या सारखे किरकोळ लोक विकत येत आपला मोठा विषय आहे सरपंच मोठा मग सरपंच कमीत कमी आम्हाला 1.5 लाखाचा माल पाहिजे 1.5 लाख रुपयाचा 1.5 लाख रुपयाचा काय करणार एवढ्या 1.5 लाखाचा माल घेऊन आम्ही काय बी करू बाजारात म्हणजे कसा विचारू आम्ही ना घरोघरी जाऊन विकणार आहे तो माल प्रत्येकी आम्ही टॅगलाईन पण म्हणून काय रे कमले तुम्ही तुमची ऑर्डर काय आमच्या कानात राजमान्य पार्सल तुमच्या दारात वा वा मग तुम्ही दोघं पार्टनर झाले म्हणायचे मग काय फर्म बिम पण खोलली असेल जीएसटी शिवाय माल निघत नाही बरं का आपण असं बेकायदेशीर काम करीत नाही चालतं ना जीएसटी नंबर वगैरे काढून घेऊ की नाही आता तुर्तच मग काय करावं लागेल सांगा 1.5 लाखाचा माल काही नाही 40 लाखापर्यंत तुम्ही नॉन जीएसटीत बी काम करू शकता 40 लाखाच्या पुढे बिझनेस गेलं मात्र तुम्हाला जीएसटी लागेल असं ना कळलं आता किती रुपये लागतो म्हणले माल सध्या 1.5 लाखाचा पाहिजे 1.5 लाख रुपयाचा ना एक काम करा तुम्ही जा कंपनीमध्ये आपल्या तिथं अकाउंटंट असेल त्याला पैसे द्या बिल वगैरे घ्या आणि करा चालू धंदा शुभेच्छा आहे तुम्हाला पण पण धंदा व्यवस्थित मन लावून करायचा इमानदारी करायचा बेईमानी करायची नाही जास्त भावात माल विकायचा नाही कळलं का जे रेग्युलर भाव आहेत एमआरपी नुसार माल विकायचा कळलं आपलं नाव बदनाम नाही झालं पाहिजे बरं का राजमान्य नाव म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात कसं बदनाम करणार ठीक आहे शुभेच्छा आहे तुम्हाला काही मदत लागली तर सांगा हो चला विठ्ठू माऊली तू माऊली जगाची विठ्ठू माऊली तू माऊली जगाची काय सजत आहे मूर्ती विठ्ठलाची बळवो डाउनलोड केला वाटतं तुम्ही हा केलं आणि तुकाराम महाराजांची गाथा पण ऐकते खूप छान आहे अरे वा 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 बरंय बरंय चांगलंय तुम्ही सांगितलं धन्यवाद बर का खरंच लय भारी आहे अहो त्याच काय आहे ते ऐका का बाबू काय नाही काय करता काय नाही आलतो वहिनीकड कशाला आता यावा नाही का आपलं काम सोडून काय करायचं इकडं टाइमपास नाही करा मावश औषध आहे ना फोन म्हणजे कसला फोन बिझी लागवते फोन लावला होता ना त्यांच्या नंबर वरती फोन बिझी लागत एवढं मोठा व्याप त्यांच्या मागराव म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट या देशात त्या देशात मी एक लावून पाहतो बघ बर काय भारी विषय बिन भाऊ ते तुम्ही तर काय तुम्हाला म्हटलं मी पण तुम्ही काय इंटरेस्ट दाखवणार राह आपल्याला जाणार होते कमले सुचाप सांगतो सुचाप सांगतोय तू बघ बर आम्ही मागास लावता बिजू आता सुचाप सांगतोय परत एकदा लावून बघा नंबर चेक करा बरोबर आहे का नाही ना सुचापच आहे हिशोब लागत होय नेऊ का मग मी हा या टुकटुक वाजते नुसतं सुचाप होण्या सांगा ना का हो शांबरा नुसतं टुकटुक वाजते राहते मला ना तास वाटायला लागला आपण गणलो गेलोय गणलो असं कस काय पसून राहो अहो शामरो माझी गाडी विकली रो अरे तुझी गाडी जाऊ तर माझी गाय विकली मी कोंबड्या पण विकल्या त्याच्यावर माझं भागत होत बापरे देवा हे मी तर तुला कुठून आला होता तो लग्नातल्या अंगठ्या मोडले मी ती उज्वला मला फाडून काही ना अंगठ्याने दिसले वाटत आता आमचं सरसर काका तुम्हाला माहिती राहू मला तरी ना घराच्या भारत आपलं देईन भाई तुम्हाला कुठं सांगा ते गाडी आता परत आणायची कशी ते पैसे आणायची कशी गाडी सोडून आणायची कशी बाबू
काय करायचं आता आईला आता श्याम राव कसं काय करायचं तुमच्या ना आधी लागले बाबा कोंबड्या गेल्या काय 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 एवढे उदासीन सरपंच काय रे आमच्याकडून लई मोठी चूक झाली राव चूक झाली यार काय घोळत नाही घातला घोळ झालाय म्हटलं काय झालं आता तुमच्याकडे साहेब नव्हता आला का कोणता रे इम्पोर्ट एक्सपोर्ट वाला हा ते तर मी खाऊच काढून दिल तुम्ही दिला काढून आम्ही घेतला ना बोलून अरे यार काय केलं तुम्हाला त्यांनी त्याने आम्हाला सगळं सांगितलं असं डॉलर मध्ये पैसे रुपये इकडे होते आणि तुम्ही द्या आम्हाला 1.5 लाखाचा माल म्हणून आम्ही तुमच्याकडून 1.5 लाखाचा माल घेतला सगळ्यांनी गाडी विकली नव्हते आम्ही ना सरपंच खोटणं सांगत मी माझी गाडी विकली राहिले काय विकून टाकले सरपंच अरे तो 1.5 लाख रुपयाचा माल तुम्ही त्या माणसाला द्यायला घेतलाय माझ्याकडून अरे एका शब्दाने तरी सांगायचं ना राव मला वाटलं तुम्हाला डीलरशिप घ्यायची धंदा करायचा पोट पोट भरायचे काम करायचे म्हणलं आम्ही सर तुम्हाला कळलं तर मग परत तुम्ही आम्हाला पुढे करू नाही द्यायचे म्हणून आम्ही म्हणलं तुम्हाला लोक सांगायला तुम्हाला पैसे देऊन टाकावं माल घ्यावा आणि त्यांना त्यांना द्यावा असंच रातोरात श्रीमंत होणाऱ्याचे नाही अशीच हालत होत असती वाचलो मला म्हणत होती ते हेरा फिरी पिक्चर बघितला नव्हता का तुम्ही बघितला होता ना दिला सोडून तिथंच अरे काय धंदा आहे दादा वय अरे ते गेला ना राव उभ्या उभ्या फसून गेला राव तुम्हाला त्यो सरपंच करता नाही यायचा आता काय करता येईल पैसे घेऊन गेला त्यो अहो सरपंच माझी गाय माझ्या कोंबड्या तुम्ही बसाय कोंबड्या कोंबड्या करीत त्याने आतापर्यंत तिकडे पोल्ट्री फार्म सुद्धा चालू केला असेल अरे व्यवसाय करताना ना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे ह्या व्यवसाय देताना आपण किती काबड कष्ट करतो घाम गाळतो आणि त्याचे पैसे आपण व्यवसायात लावतो आणि असा कोणी पण लाभ येतो आणि आपल्याला फसून जातो याला काय अर्थ आहे सांगा ना तुम्ही हा जो माझ्याकडून माल घेतला होता ना 1.5 लाख रुपयाचा हा घरोघर जाऊन जरी विकला असता ना तरी तुम्हाला 15-20 हजार रुपये नफा असा मिळाला असता तुम्हाला कष्टच करायचे नव्हते रे इकडून माल घ्यायचा इकडे द्यायचा उरलेले पैसे खिशात घालायचे अरे नसतं रे बाबा हो असं नसतं यशाला शॉर्टकट कधीच नसतो लक्षात आलं का म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हनो काटी मित्रांनो हे तर चुकले पण तुम्ही कुकू एफ एम डाउनलोड करताना अजिबात चुकू नका धमाल 50 हा कुपन कोड वापरा आणि पहिल्या महिन्यासाठी 99 रुपयाचं सबस्क्रिप्शन 49 रुपयामध्ये मिळवा धन्यवाद.